नमस्कार रक्षता किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर स्वयंपाक बनवायचा कंटाळा होतो आहे आणि काहीतरी हेल्दी टेस्टी आणि पोट भरेल असं खायचं आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इझी लंच रेसिपी टोमॅटो पुलाव अगदी दहा मिनटात बनवून तयार होतो आणि टेस्टला तर अप्रतिम असा बनतो तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचं आहे एक वाटी बासमती राईस तुम्ही कुठलाही रेग्युलर राईस घेतला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला या तांदळाला छान प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर ते पाणी काढून त्यामध्ये घालायचं आहे एक ग्लास स्वच्छ पाणी आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला या तांदळाला छान प्रकारे असंच भिजत ठेवायचं आहे तोवर आपण इथे काही व्हेजेस कापून घेऊया तर मी इथे घेतलेले आहे दोन कांदे तीन मिडियम साईजचे टमाटर आणि एक मोठं साईजचं टमाटर इथे घेतलेले आहे दोन हिरवी मिरची सोबतच थोडासा पुदिना आणि हिरवं कोथिंबीर त्यानंतर आपण इथे कांदा टमाटर आणि हिरवी मिरचीला कापून घेऊया तर कांद्याला मी इथे लांबमध्ये कापून घेतलेलं आहे आणि एक मोठं साईजच्या टमाटरला मी इथे थोड्या मोठ्या मोठ्या पीसमध्ये फु कापून घेतलं आहे त्यानंतर तीन टमाटाला एकदम बारीक एक कापून घेतलं आहे सोबतच हिरव्या मिरचीचे दोन काप केलेले आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे वाटाण्याचे दाणे टोटली ऑप्शनल आहे असेल तर घ्या नसेल तर राहू द्या त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक कुकर कुकरमध्ये घालायचं आहे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे एक मोठी विलायची दोन मिरे थोडीशी कलमी आणि तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मौरी सोबतच जिरं त्यानंतर त्यामध्ये घालूया हो एक तेजपान आणि बारीक कापून घेतलेला असा लसूण त्यानंतर आपल्याला इथे अद्रकचा वापर नाही करायचा आहे त्यानंतर आपण इथे जो कांदा लांब लांब कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि कांद्याला छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा छान प्रकारे तेलामध्ये झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया हो तीन मिडियम साईजचे टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर टमाटरला छान प्रकारे तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यामध्ये घालूयात काही सुके मसाले तर सर्वप्रथम मी इथे आहे एक चम्मच हळद दोन चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर मी यात घालते एक चम्मच असं धना पावडर सोबतच चवीनुसार मीठ त्यानंतर आपण यात घालूया फ्रेश असे वाटाण्याचे दाणे आणि ह्या सर्व साहित्यांना छान प्रकारे मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले कांदे आणि टमाटर किती छान प्रकारे सॉफ्ट झालेले आहेत त्यानंतर जे आपण तांदळ पंधरा मिनटं असं भिजत ठेवलेले होते त्यातलं पाणी काढून आपल्याला ते तांदूळ या मसाल्यांमध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला यात घालायचं एक चम्मच साजूक तूप सोबतच चार ते पाच असे काजू त्यानंतर जे आपण हिरवी मिरची काप करून घेतलेली होती ती आणि सोबतच जे मोठे साईजचे टमाटर आपण मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतले होते ते त्यानंतर या सर्व साहित्यांना पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया पुलाव करताना ही स्टेप फार महत्त्वाची आहे यामध्ये आपण एक चम्मच साजूक तूप असं घातलं आहे आणि त्या साजूक तूपमध्ये आपल्याला या तांदूळला छान प्रकारे परतून घ्यायचं रोस्ट करून घ्यायचं त्यामुळे काय होतं जे तुपाचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण पुलावमध्ये येतो आणि पुलावची जी टेस्ट आहे ती आणखीनच वाढते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं पुदिना बारीक आपण घेतलेला थोडंसं असं हिरवं कोथिंबीर आणि लास्टमध्ये आपण इथे घालणार आहोत थोडंसं असा गरम मसाला त्यानंतर हा सर्व साहित्यांना आपण तांदूळमध्ये मिक्स करून घेऊया आणि आपले तांदूळ इथे छान प्रकारे मस्त परतून झालेले आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाणी तर एक वाटी तांदूळ मी इथे घेतलेले आहे त्याला मी पाऊन वाटी असं पाणी घातलं आहे आणि पाऊन वाटी पाणी इथे सफिशियंट आहे एक वाटी तांदळासाठी त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये तांदूळला मिक्स करून घेऊया सर्व मसाले एकत्र करून घेऊया आणि कुकरचं झाकण इथे लावून घेऊया तर हाय फ्लेमवरती आपल्याला इथे साधारणतः एक सिट्टी इथे होऊ द्यायची आहे एक सिट्टीमध्येच आपला पुलाव अगदी छान बनून तयार होतो त्यानंतर गॅसची एक सिट्टी झाल्यानंतर आपल्याला कुकरला छान प्रकारे अगदी 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 शांत ते थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला गरमागरम टमाटो पुलाव इथे बनून तयार झालेला आहे तर वाव गरमागरम पुलाव सर्व करा वाव तुम्ही बघू शकता किती छान मस्त सर्व दाणे दाणे असे अलग निघालेले आहे आणि किती छान कलरफुल आणि टेस्टी असा हा राईस बनतो ते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय